ನಿಪಾಣಿ ಪಟ್ಟಣದ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 25 ರಲ್ಲಿ ಶೌಚಾಲಯವನ್ನ ಸುಸಜ್ಜಿತವಾಗಿ ನಿರ್ಮಿಸಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ನಿಪಾಣಿ ನಗರಪಾಲಿಕೆಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷೆ ಶ್ರೀಮತಿ ನೀತಾ ವಿನೋದ್ ಮಾಗಡಿ ಇವರನ್ನ ವಾರ್ಡ್ನ ಎಲ್ಲಾ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಂದ ಸತ್ಕರಿಸಲಾಯಿತು। ನಂತರ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷೆ ಮಾತನಾಡಿ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ವಾರ್ಡಿನ ಎಲ್ಲಾ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನು ಸಂಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದ್ದು ಇನ್ನು ಏನಾದರೂ ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗಾಗಿ ತಿಳಿಸಿ ಎಲ್ಲಾ ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನು ಪರಿಪೂರ್ಣ ಮಾಡುವುದಾಗಿ ಆಶ್ವಾಸನೆ ನೀಡಿದರು। ಅಲ್ಲದೆ ಈಗಾಗಲೇ ನಗರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಸುಮಾರು 30 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳು ಮಂಜೂರಾಗಿದ್ದು ಆ ನಿಧಿಯನ್ನು ಪ್ರತಿ ವಾರ್ಡಿಗೆ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೋಸ್ಕರ ಬಳಕೆ ಮಾಡಲಾಗುವುದು। ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ನಿಮ್ಮೊಂದಿಗಿದ್ದೇವೆ। ನಮ್ಮ ಶಾಸಕರು ಶ್ರೀಮತಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಹಾಗೂ ಸಂಸದರಾದ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಇವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಅವರ ಸತತ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ನಿಪ್ಪಾಣಿ ಹಾಗೂ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳನ್ನು ರಸ್ತೆಗಳು ಘಟಕಗಳು ವಿವಿಧ ಭವನಗಳು ದೇವಾಲಯ ಮಂದಿರಗಳು ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕ ಹಲವಾರು ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದ್ದೇನೆ। ಆದ್ದರಿಂದ ತಾವೆಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ ನೀಡಿ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ ಎಂದು ಜನರಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಂಡರು। ನಂತರ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಮನವಿಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿ ನಿಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಈಡೇರಿಸಲಾಗುವುದು ಎಂದು ಆಶ್ವಾಸನೆ ನೀಡಿದರು। ನಂತರ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಂದ 25 ರಲ್ಲಿ ಇರುವ ಬಹುಜನ ಸಮುದಾಯ ಭವನ ಅದರ ಕೀಲಿಯನ್ನು ಭವನದ ಸಮಿತಿ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಹಸ್ತಾಂತರಿಸಬೇಕು ಎಂದು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಉಪಭೋಕ್ತ ಕಲ್ಯಾಣ ಸಮಿತಿಯ ನಿಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸಂತೋಷ್ ಮಾತಿ ಬಟರ್ ಇವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ಮನವಿಯನ್ನ ನೀಡಲಾಯಿತು। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಉಪನಗರ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ನೀತಾ ಬಾಗಡಿ ಪೌರಾಯುಕ್ತ ಜಗದೀಶ್ ಉಲಗೆಚ್ಚಿ ವಿನೋದ್ ಬಾಗಡಿ ಸಂತೋಷ್ ಮಾತಿ ಬಟರ್ ನಾಜಿರ್ ಶೇಖ್ ಜೈವಂತ್ ಪಾಟೀಲ್ ರಸುಲ್ ಮಾಲಾಭಾದೆ ತುಕಾರಾಮ್ ಸಿಂಧೆ ಹಾಗೂ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು। ಪ್ರಶಾಂತ್ ಗಸ್ತಿ ಎಂಟಿಟಿವಿ ನ್ಯೂಸ್ ನಿಪಾಣಿ। आज मला या 25 नंबर वाडा मध्ये ते सरकार समोरून ठेवले तुम्ही त्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद करते। मला बोलून जे तुम्ही सरकार केला त्या आपण सगळ्यांचं मी धन्यवाद करून तुम्हाला विनंती करते की माझं तुमचं प्रेम माझ्यावर राहू द्या आणि मी असे स्टेप बाय स्टेप मी काम करत राहावं माझ्या वाडात हे तुमचा आशीर्वाद मला भेटू वास्तविक मान्यवर ते आपले तुकाराम काका तसेच माझे मिस्टर पिंटू बागडे तसेच रसूल मामा काका आणि तसेच नजीर भैया आणि आपले संतोष दादा आणि जीवन पाटील दादा आणि परत स्वप्नील दादा आणि ह्या वाड्यातले सगळेजण आणि ह्या वाड्यातले जे अध्यक्ष आहेत आपल्या त्यांचा सुद्धा मी धन्यवाद करते की तुम्ही जे मला बोलून आज माझा सत्कार केला आपल्या सर्वांचं धन्यवाद। मला माझं मन दुखवलं नसतं। आज मी एक काम केले कुणामुळे तुमच्यामुळे मी केले आणि मी आज इथपर्यंत आहे त्या तुमच्यामुळे मी निवडून आले तर ऍटलीस्ट तुम्ही मला जरा सांगितलं असतं तर इथपर्यंत माझी पोचपावती बाहेर तर गेली नसती। निदान माझ्या मनाला तर वाटलं असतं बाबा की माझ्या वाड्यातले येऊन मला सांगून माझे कामं करून घेतलेत मला त्याच्याबद्दल काय नाही पण मी हे सगळं कुणामुळे केलं तर मला सपोर्ट दिल्याबद्दल मी ह्या वाड्यात आज दोन वेळा निवडून आले आणि तसेच आमचे मंत्री कॅबिनेट मंत्री भोले वहिनी तुम्ही सुद्धा त्यांना दोन वेळा निवडून दिला आमदार झाले त्यानंतर दोन वेळा मंत्री झाले त्यांनी तसेच आपले MP खासदार जुल्ल्यांना त्या सुद्धा निवडून आल्या पण त्यांचं फंड आणि मंत्रीचं फंड आणि आमदारचं फंड आमच्या निपाणी नागरिका लोकांना सुद्धा ह्या त्यांनी हे केलेले आहेत यूज केलेले आहेत की आपल्या फंड जे आहेत ते आपल्या नागरिक लोकांना मिळून द्या म्हणून आता 30 कोटीचे कामं नगरस्थांचे आणले आहेत ते स्टेप बाय स्टेप 1 ते 31 नगरसेवकांना दिलेले आहेत असं नाही की हे माझे नगरसेवक नाही ते माझे नगरसेवक नाही असं वहिनी कधी दुर्लक्ष केलेले नाही आहेत आणि आता सुद्धा करणार पण नाही पण आमचं काम सगळ्या वाड्यातच 1 ते 31 नगरच्या वाडात काम होणार ह्या नगरस्थ 30 कोटीची कामं आहेत ह्या सगळ्या वहिनीने आपलं फंड आणून इथं दिलेले आहेत नगरस्थांचं आणि तसंच 22.5 कोटीचं पण फंड आणलेलं आहे हे सुद्धा वेगवेगळ्या गल्लीमध्ये वाडामध्ये घटर नाही टॉयलेट्स नाही भवन नाही समाज म्हणजे आता म्हणतात ना पण त्याच्यात यूज करणार आहे तर प्लीज तुम्ही असं सपोर्ट जसं वहिनीला आणि आम्हाला जे दिलं तसेच आमच्या सगळ्या भाजप कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना तुम्ही दिलं तर फार बरं होईल कारण मी तुम्हाला विनंती करते की ते हाईक म्हणूनच आज आमच्या वाड्यात 1 बाय 1 कामं व्हायला लागली सगळ्या वाड्यात सगळ्या भाजपच्या नगरसेवकांच्या वाड्यात सगळी कामं झालेली आहेत कुठल्याही वाड्यात अशी कामं नाही आहेत पण
मी जरासा नगरसेवकांना दिलेले आहेत. असं नाही की हे माझे नगरसेवक नाही ते माझे नगरसेवक नाही असं वहिनींनी कधी दुर्लक्ष केलेले नाही आहे आणि आता सुद्धा करणार पण नाही. पण आमचं काम सगळ्या वाडातच 1 ते 31 नगरच्या वाडात काम होणार. ह्या नगरोत्तर 30 कोटीची कामं आहेत. ह्या सगळ्या वहिनीने आपलं फंड आणून इथं दिलेले आहेत नगरोत्तरचं आणि तसंच 22.5 कोटीचं पण फंड आणलेलं आहे. हे सुद्धा वेगवेगळ्या गल्लीमध्ये वाडामध्ये गटर नाही, टॉयलेट्स नाही, भवन नाही, समाज मंदिर म्हणजे आता म्हणतात ना काय ज्येष्ठ लोकांचं लायब्ररी नाही आहे, हे सुद्धा ते फंड त्याच्यात यूज करणार आहे. तर प्लीज तुम्ही असं सपड जसं वहिनीला आणि आम्हाला जे दिलं आहे तशीच आमच्या सगळ्या भाजप कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना तुम्ही दिलं तर फार बरं होईल. कारण मी तुम्हाला विनंती करते की ते हाईक म्हणूनच आज आमचं वाडात 1 बाय 1 कामं व्हायला लागले. सगळ्या वाडात सगळ्या भाजपच्या नगरसेवकांच्या वाडात सगळी कामं झालेली आहेत. कुठल्याही वाडात अशी कामं नाही आहेत. पण तुम्ही जरासं आम्हाला सपोर्ट द्यायला पाहिजे. एकावर एक कुणाचं तर ऐकून भांडण करून या गाडी घेऊन येणे, त्यांच्या घरी जाऊन बोलणे हे फार चुकीचं आहे. ॲटलिस्ट तुम्ही आम्हाला जरासा फोन करून बोलायला, निदान तुम्ही आम्हाला वाडात येऊन मॅडम भेटून जावा. पंतमधील बोरवेल 3,50,000, मनोळी लाईन ते मारुती मंदिर गटार बांधकाम, मनोळी लाईन पाचवड समाजासाठी बोरवेल 3,50,000 व पाईप लाईन व जलकुंभ 1,50,000, पाचवड गल्ली दोन्ही लाईन पाचवड गल्ली व दोंबार गल्ली काय गल्ली फेवर ब्लॉक दोन्ही बाजूची गटार, वडगे गल्ली एका बाजूची गटार बांधकाम, बेळगाव नाका छत्रपती राजाराम महाराज चौक किंवा चौथी गल्ली सार्वजनिक शौचालयाचे काम, हे आता मॅडमने 1 नंबरचं बांधकाम उत्कृष्ट पद्धतीचं बांधकाम करून दिलं आहे. त्याबद्दल मॅडमचा मी आभार मानतो करून दिलेलं आहे. वडगे गलीचं सर्व्हिस रोड दुसऱ्या बाजूची गटार ते पोलीस स्टेशन कंपाऊंडचे शिवाजी गार्डन ओपन जिमसाठी निधी मंजूर केलेला आहे. मी एक 2 मिनिटं आपल्या फोन छत्रपती शिवाजी गार्डन फेवर ब्लॉक वॉकिंग ट्रॅक 10,50,000 छत्रपती शिवाजी गार्डन बोलवून नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये निवडणूक लढवण्यास बुक केलं आणि सर्वांनी पाठिंबा चांगल्या प्रकारे दिला. सगळ्यांच्या पाठिंब्यावर आम्ही सौनिता बागडे या निवडून देखील आल्या. निवडून आल्यानंतरचा काही काळ हा सत्ता स्थापनेपासून म्हणजे सत्ता स्थापन झाली नव्हती त्यामुळे काही काळ कामं प्रलंबित झाली. पण सत्ता स्थापनेनंतर निपाणी नगरीच्या उपनगराध्यक्ष हे पद मिळाल्यानंतर त्यांनी कामं मंजूर करून घेतली आणि ती कामं चांगल्या प्रकारे चालू झाली. त्यातली बरीच कामं आता जवळ पटलांनी आपल्याला दाखवलेली आहेत, वाचून दाखवलेत. बरीच कामं अजून व्हायची आहेत, ती सुद्धा मंजूर केली गेली आहेत. अजून सुद्धा बरीच कामं मंजूर व्हायचे आहेत किंवा येणाऱ्या 1 वर्षाच्या बजेटमध्ये ते घालून आपल्या या वाडासाठी आणायचे आहेत. या सगळ्यासाठी आपले सर्वांची साथ आतापर्यंत मिळाल्या अशीच यापुढेही मिळावी. स्थानिक जनतेने वॉर्ड नंबर 25 मधील नगरसेवकांच्यावर आरोप केला व आंतरराष्ट्रीय उपभोक्ता कल्याण समितीतून माननीय CMC कमिशनर जगदीश मुलगेजी सर यांना आंतरराष्ट्रीय उपभोक्ता कल्याण समितीतर्फे एक निवेदन देण्यात आलं होतं. तरी माननीय जगदीश मुलगेजी सर यांनी ताबडतोब त्याच दिवशी शौचालयाची पडताळणी करून काम लवकरात लवकर व्यवस्थितरित्या पूर्ण करून देतो असं आश्वासन दिलं होतं. नंतर त्यानंतर आम्ही येथील सर्व 5-6 जण कार्यकर्ते, मी, नजीर शेख, जे नीता बागडे वहिनी यांच्या घरीसुद्धा आम्ही 3-4 वेळा गेलो. त्यांनीही आम्हाला आश्वासन दिलं की बाबा
लवकरात लवकर हे शौचालयाचं काम पूर्ण करून देण्यात येईल। त्यानंतर आपल्याला आता सर्वांना माहितच आहे की शौचालयाचं काम हे त्यांनी पूर्णपणे व्यवस्थितरित्या करून दिलेलं आहे, त्यामुळे हा सत्कार समारंभ आम्ही येथील स्थानिक जनतेकडून आम्ही इथे ठेवलेला आहे।